राज्यात अनेक पुरातन स्थळ आहेत, त्या स्थळांचा खरा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकात येणं गरजेचं आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे पुस्तकामध्ये फेरबदल करून त्यात राज्यातील खरा इतिहास घालण्याबाबतची प्रक्रिया शिक्षण खात्याने सुरू केली असल्याची माहिती मुख्यमंत्री तथा शिक्षण मंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. विविध रूढी परंपरांनी नटलेल्या गोव्याला वैभवशाली इतिहास आहे. राज्यात अनेक श्रद्धास्थळं आहेत ज्यांचा इतिहास अजूनही प्रकाशात आला नाही, त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना किंवा युवा पिढीला या स्थळांची पुरेशी माहिती नाही. केवळ या कारणास्तव पाठ्यपुस्तकाच्या आधारे राज्यातील पुरातन स्थळांचा खरा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. नवीन शिक्षण धोरणाप्रमाणे पुस्तकामध्ये फेरबदल करून त्यात राज्यातील खरा इतिहास घालण्याबाबत निर्णय घेण्यात आलाय. 8 वर्षा म्हणजे खऱ्या अर्थात आर्कॉलॉजी असतलो, बाकी पुस्तकांनी असतलो तर असतलो, बट तो भुरग्यांक जर समजतलो असं तर तो एड्युकेशन सेक्टरात येऊक जाय. पण सगळोच इतिहास तो एड्युकेशनात येतो असो ना. जे रिसर्च करतात किंवा फुडें ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलाचेर शिकतात रिसर्चाच्या बाबतीत वो इतिहास तांकां समजू शकता. बट सामान्य भुरग्यांचेर राज्याचो इतिहास वेगवेगळो सांस्कृतीक इतिहास हो कळपा खातीर तो खंय तरी पाठ्यपुस्तकांत इन्क्लूड जावपाक जाय. NEPच्या निमित्तात 840 सिलेबस बदल जावो हो प्रक्रिया सुरू आसा. निश्चित रित्या जे घालप शक्य आसा तो इतिहास घालप शक्य घातलो वयतलो.